यानंतरची बातमी इंदापूरमधून. इंदापूरमधल्या धनगर जागर यात्रेमधून गोपीचंद पडळकर यांनी पवार घराण्यावर टीका केली आहे. पडळकरांनी पवारांचा उल्लेख पुन्हा एकदा लांडगा असा केलाय. पवार घराण्याच्या गुलामगिरीतून बाहेर पडा असं आवाहन पडळकरांनी उपस्थितांना केलं. शरद पवार यांनीच धनगर आरक्षणाचा प्रश्न आणखी जटिल करून टाकल्याची टीकाही पडळकरांनी या भाषणात केली. मी जेव्हा धनगर जागर यात्रा सुरू केली तेव्हा लांडग्याची सगळी पिल्ल कामाला लागली. माहित आहे ना लांडगा कोण आहे? माहित आहे ना लांडग्याची पिल्ल सगळीकडे विष फेरायला लागली. बोलावर देऊ थाप, बोलावर देऊ थाप, अन्यायाचा घेऊ हिसाब, अन्यायाचा घेऊ हिसाब, ठोलावर देऊ थाप, ठोलावर देऊ थाप, अन्यायाचा घेऊ हिसाब, अन्यायाचा घेऊ हिसाब, लांडग्यावर उगारू काठी, लांडग्यावर उगारू काठी, धनगर आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी, लांडग्यावर उगारू काठी, लांडग्यावर उगारू काठी, धनगर आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी, जय मल्हार, जय मल्हार. आणि शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर आणखी काय काय म्हणाले याच भाषणामध्ये पहा. तुम्हाला गुलामगिरीची किती वेळा जाणीव करून दिली तरी तुम्ही बंद का करत नाही? का पेटून उठत नाही? का तुम्हाला राग येत नाही? का तर पायाची आग तुमच्या मस्तकात जात नाही? का हे तुम्ही एसटीडीच्या नादात किती दिवस गुरफटणार? एसटीडी म्हणजे काय? एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई, आणि डी म्हणजे दादा. एसटीडीच्या गुलामगिरीतनं बाहेर पडा, एक दिवस तुम्ही राजा व्हाल. हे साहेब ताई दादा म्हणायचं सोडून द्या. धनगरांना आरक्षणाचा विषय जर मार्गी लागला असता 90 तर हे पहिला मतदारसंघ बारामती आरक्षित झाला असता विधानसभेचा. कुठला? बारामती. ही लोक पुढे आले असते का? मी काय नुसतं बारामती टीका म्हणून नाही, 1,00,000 लोक तिथं आहेत. इंदापूर सारखा मतदारसंघ आरक्षित झाला असता, जत सारखा मतदारसंघ आरक्षित झाला असता, सांगोल्यासारखा मतदारसंघ आरक्षित झाला असता, मराठवाड्यामध्ये मुखेड, गंगाखेड हे मतदारसंघ आरक्षित झाले असते. इतकी मोठी संख्या आहे, इतकी मोठी ताकद आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.